नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया पत्ता गोबीची भाजी। इकडे आपण एक कढई तापत ठेवली, यामध्ये एक चम्मच तेल व्यवस्थित गरम होऊ देऊ। आपलं तेल छान गरम झालंय, यात 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या ज्या आपण बारीक चिरून घेतलाय, कढीपत्ता, 1/4 चमचा जिरं, 1/4 चमचा मोहरी व्यवस्थित तळतळू देऊया। आपल्या आवश्यकतेनुसार ही आपण घेऊ शकतो। चिमूटभर हिंग, एक मोठा चम्मच धने पावडर, 1/2 चमच हळद, 1 मोठा चम्मच लाल मिरची पावडर, छान एकत्र करून घेऊया। अर्धी वाटी मूंग डाळ एकत्र करून घेऊया। आपण मूंग डाळ साधारण 2 तास आधी भिजत घालायची आहे। ती छान भिजली की मग याला अशी छान फोडणी देऊन घ्यायची आहे। हे अशा प्रकारे तुटायला हवी आपली मूंग डाळ, ज्याच्या अर्थाने आपली मूंग डाळ भिजली आहे। व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि यात आपली पत्ता गोबी। इकडे आपण एक पत्ता गोबीचा गड्डा घेतलाय, तर अर्धी वाटी मूंग डाळ घेतली आहे। आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकतो। व्यवस्थित एकत्र करून घेऊया। छान एकत्र झाली आपली भाजी, अगदी 10 मिनिटात ही तयार होते। आपण याच्यावर आता एक झाकण ठेवून देऊ आणि 10 मिनिटं वाट बघूया। आणि वाफेतच होते म्हणून पाणी टाकायची आवश्यकता नाही। छान झाकण ठेवून देऊ आणि 10 मिनिटं वाट बघूया। 10 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघून घेऊया। एकत्र करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ, आपण इकडे 1 छोटा चम्मच मीठ घेतलंय। आपल्या चवीप्रमाणे आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकतो। छान एकत्र करून देऊ। झाली आहे की नाही हे थोडी चेक करूया। अशी घ्यायची आहे, दाबून बघायची आहे, नाही झाली आहे, थोड्या वेळ वाट बघू। पुन्हा एक झाकण ठेवून देऊ आणि पुन्हा 1-5 मिनिटं वाट बघूया। पुन्हा एकत्र करून घेऊया। इकडे आपण चमच्याने साईडला घेऊन थोडी दाबून बघू। झाली आपली पत्ता गोबी। यात कोथिंबीर वरून थोडी भरभरून देऊया। एकत्र करून घेऊ। कोथिंबीर पण आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। पत्ता गोबीची भाजी छान पैकी तयार आहे। चला तर मग सर्व करून घेऊया। आपली पत्ता गोबीची भाजी छान सर्व होऊन रेडी आहे। इकडे आपण मूंग डाळ वापरली आहे, या जागेवरती आपण चना डाळ वापरू शकतो। ह्याच पद्धतीने भिजू घालायची 2 तास आधी आणि अशीच भाजी बनवून घ्यायची आहे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर
सबस्क्राइब, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट आणि बेल आयकॉन प्रेस कराल. नमस्कार.